देशभरात ख्रिसमस हा सण ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केलाय. ख्रिसमस निमित्त शहरामधील विविध चर्चमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. शहरातील मध्यवर्ती भागात तसेच उपनगरातही सर्व चर्चमध्ये 4 दिवसांपासून व्याख्याने आणि धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. सेंट मेरी चर्च, चर्च ऑफ होली एंजल्स, क्राइस्ट चर्च यांसह शहराच्या मध्यवर्ती भागातील चर्चमध्ये विविध संस्थांतर्फे सामाजिक धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खडकी येथील द सेंट मेरी क्रँडियस या चर्चमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मराठीतून देवाची उपासना सामाजिक संदेश दिले गेले. यामध्ये चर्चचे रेव्हरन्स सनील राऊत यांनी देवाच्या वचनाला अधीन राहून सामाजिक संदेश दिले. त्यानंतर ख्रिश्चन बांधवांना समाजातील वंचितांसाठी दानधर्म करण्याचे आवाहन राऊत यांनी केले. यानंतर प्रभूभोजन झाल्यानंतर द्राक्षाचा रसाचा प्रसादही बांधवांना देण्यात आला. 25 डिसेंबर हा एक विशेष दिवस असतो, कारण आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचा देवाच्या एकुलत्या एका पुत्राचा जन्म झाला. हा ख्रिस्ती लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून पृथ्वीच्या पाठीवर आजचा दिवस विशेष मानला जातो. सेंट मेरी कॅथेड्रलमध्ये देखील आज विशेष उपासना आयोजित केली जाते. सकाळी 6 वाजता पहिली उपासना होते, त्यानंतर 8:30 वाजता उपासना होते. सेंट मेरी कॅथेड्रलचं विशेष म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे हे कॅथेड्रल किंवा हे चर्च मराठी आहे आणि या ठिकाणी मराठीमधून उपासना घेतली जाते. उपासनेमध्ये सुरुवातीला गीत होतं, त्यानंतर काही प्रार्थना वाचून होतात आणि मग त्यानंतर उपस्थित मंडळीला संदेश दिला जातो. त्यानंतर दानधर्म म्हणून दानार्पण घेतलं जातं आणि मग प्रभूभोजनाचा विधी, जो ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी किंवा ख्रिस्ती लोकांसाठी फार महत्त्वाचा आहे, तो विधी देखील या ठिकाणी दर रविवारी घेतला जातो आणि विशेष उपासनेमध्ये देखील घेतला जात असतो.